मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात 12 तासांहून अधिक चौकशीनंतर अंमलबजावणी संचालनालयानं सोमवारी रात्री उशिरा महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना अटक केली आहे. चौकशीदरम्यान राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते टाळाटाळ करत असल्याचा दावा ईडीने केलाय. त्यांना मंगळवारी न्यायालयात हजर केल्यानंतर एजन्सी त्यांची कोठडी मागणार असल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितले. सूत्रांच्या मते राष्ट्रवादीचे नेते सकाळी 11:40 दक्षिण मुंबईतील बॅलार्ड इस्टेट भागातील ईडी कार्यालयात आपल्या वकील आणि सहकाऱ्यांसह आले. दरम्यान काही विश्रांती दिल्यानंतर त्यांनी चौकशी सुरू केली. मनी लॉन्ड्रिंगच्या अनुषंगानं ही सर्व कारवाई करण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे. 2 नोव्हेंबरला सकाळी त्यांना ईडीच्या कोर्टामध्ये हजर केले जाणार आहे. त्यांची सकाळी मेडिकल होणार असून त्यानंतर ईडीच्या स्पेशल कोर्टात त्यांना नेण्यात येणार आहे. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणातील ही तिसरी अटक आहे. यापूर्वीही अनिल देशमुख यांच्या 2 सचिवांना अटक करण्यात आली आहे. एकूणच गेल्या आठवड्यात मुंबई उच्च न्यायालयानं त्यांच्या विरोधात जारी केलेले समन्स रद्द करण्यास नकार दिल्यानंतर देशमुख एजन्सीसमोर हजर आले. ईडीच्या अशा किमान 5 नोटिसांकडे त्यांनी दुर्लक्ष केलं. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी केलेल्या किमान 100 कोटी रुपयांच्या लाचखोरीच्या आरोपांशी संबंधित भ्रष्टाचाराच्या प्रकरणात सीबीआयनं त्यांच्यावर गुन्हा दाखल केल्यानंतर देशमुख आणि इतरांविरोधात मनी लॉन्ड्रिंग प्रकरण उघडकीस आलेलं आहे. एकूणच माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अटकेनंतर बरीच अशी राजकीय घडामोड बदलणार असल्याचं देखील वक्तव्य करण्यात येते. एकूण ईडीचा ससेमिरा, आरोप प्रत्यारोपांच्या फैरी आणि बेधडक बेताल वक्तव्य, एकूण सगळ्याच राजकीय मंडळींचा हा दिवाळी फटाके फोडण्याचा डाव कितपत सर्वसामान्यांच्या घशात उतरतोय हा पुन्हा विचार करायला लावण्यासारखाच आहे. पुढचं वक्तव्य काय असेल, राजकारणाच्या पटल्यावर नेमकी कोणती गणित, कोणती समीकरण बदलणार आहेत हे पाहणार आहोत आपण पुढच्या बातम्यात. त्यासाठी सगळ्यात पहिला मोबाईल उचला आणि सबस्क्राईब करा माझं चॅनल तिचा सागर. नमस्कार नमस्कार, मी शर्वरी. सबस्क्राईब करा तिचा सागर न्यूज. शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा, जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत राहतात.